तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंह धामी हे कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज देहरादूनमध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी धामींची निवड करण्यात आलेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं सत्ता राखली असली तरी धामींचा मात्र पराभव झाला होता, त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र धामींवरच पक्षानं विश्वास टाकल्यानंतर आता त्यांना 6 महिन्यात विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे.